महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सोलापूर शहराची बैठक प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सोलापूर शहराची बैठक प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी मयूर माने, कल्पेश बेंबळगी, सुनील चारुगुंडी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. या बैठकीत संघटनात्मक वाढीसाठी चर्चा करण्यात आली. यावेळी बचत गट कर्जमाफीसाठी मनसेच्या वतीनं मोर्चा यशस्वी केल्याबद्दल दिलीप धोत्रे आणि तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक अण्णा महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत हिंगळे, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनवीचे जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हा सचिव अभिषेक क्रमपुरे, उपजिल्हाध्यक्ष अमोल झाडगे, सुभाष माने, वाहतूक सेना शहर संघटक चितू टेंभुर्णीकर, प्रसाद कुमटेकर, शहर उपाध्यक्ष अनिल भिसे, गोविंद बनपट्टे, राहुल अक्कलवाडे, मनवीचे सचिव अक्षय आडम, समर्थ बिराजदार राहुल भोसले, चंद्रकांत दहीहंडे, दिनेश ढोणे आदींची उपस्थिती होती.